नमस्कार, शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर, हवामान अभ्यासक। सध्या भारतात आणि महाराष्ट्रात असलेल्या हवामान परिस्थितीवर हवामान अंदाज व्यक्त करणार आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार झालेत। आपण त्या जिल्ह्यांचाही अंदाज व्यक्त करणार आहोत। त्याचबरोबर कर्नाटक, केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये सुद्धा पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे। त्याचबरोबर आपण बघू शकता की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त ढग निर्माण होत आहेत आणि एकूणच मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे। समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की अहमदनगरच्या दक्षिणी भागामध्ये, पुण्याच्या पूर्वेकडे, सोलापूरच्या उत्तरेला आणि साताऱ्याच्या उत्तरेला सध्या पावसाची परिस्थिती आहे। ढगाळ परिस्थिती ही बीड जिल्ह्यामध्ये, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, त्याचबरोबर सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे। त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती आहे। यातून पावसाची परिस्थिती रात्री निर्माण होऊ शकते असाही अंदाज आहे। भारताच्या दक्षिण टोकामध्ये मोठं पावसाचं क्षेत्र अरबी समुद्रात तयार होत आहे। त्याच्यावेळेस बंगालच्या उपसागरातसुद्धा श्रीलंकेच्या दरम्यान बाष्पयुक्त ढगांचा जोर आहे। संपूर्ण केरळ आणि कर्नाटकमध्ये किनारपट्टी भागात पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर या सर्व परिस्थितीमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे। आपण या सॅटेलाईट इमेजमध्ये बघितलं तर अफगाणिस्तानच्या दरम्यान एक WD आहे, उत्तर भारतामध्ये एक WD आहे, पूर्व भारतात पावसाची परिस्थिती आहे। एकूणच भारतामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती आहे आणि मान्सूनपूर्व पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होते आहे। भारतीय हवामान खात्याच्या JFS मॉडेलमध्ये गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या ठिकाणी उद्या पावसास अनुकूल अशी परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे। 23 तारखेला, 24 तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस राहील। मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसातून राहील अशी शक्यता आहे। मात्र 25 तारखेपासून हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे। तो मे महिन्याच्या पावसासंदर्भात आपण विशेष व्हिडिओ उद्या सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एकूणच आपल्याला पुढील महिनाभराच्या हवामानाचा अंदाजही आपण घेणार आहोत, त्यामुळे एक विशेष व्हिडिओ आपण उद्या सादर करणार आहोत। परंतु अंदाजानुसार एप्रिल महिन्यात सरासरी पाऊस कमी झाला, उष्णतेची लाट मात्र जास्त राहिली, याचा विपरीत परिणाम मान्सूनवर होणार आहे। विपरीत शब्दाचा अर्थच असा आहे की अतिवृष्टी आणि ढगफुटीचं प्रमाण वाढणार आहे। समोरील इमेजमध्ये 23 तारखेला दुपारी 1 वाजताचा अंदाज घेतला तर अकोला आणि जळगावमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान राहणार आहे। 43 आणि 42 अंश सेल्सिअस असं या ठिकाणचं तापमान असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये तापमानाची लाट किंवा उष्णतेची लाट ही कायम आहे। समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की जळगाव, अकोला, नागपूर, चंद्रपूर, नांदेड या सर्व जिल्ह्यांमध्ये जवळपास 43 अंश सेल्सिअस सरासरी तापमान असणार आहे। म्हणजे 24 तारखेला महाराष्ट्रामध्ये उच्चांकी तापमान असणार आहे। उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज राहील। 25 तारखेला देखील दुपारी 1 वाजता महाराष्ट्रामध्ये अधिकांश ठिकाणी 43 अंश सेल्सिअस तापमान असणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात उष्णतेची प्रचंड लाट असणार आहे। त्यामुळे या काळात नागरिकांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे। लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे उन्हात फिरताना काळजी घ्या। एक चक्राकार स्थिती अरबी समुद्रात तयार झाल्यामुळे संपूर्ण दक्षिण भारतामध्ये किनारपट्टी भागात पावसास अनुकूल वातावरण तयार झालं आहे, त्यामुळे महाराष्ट्रातसुद्धा पावसाचा प्रभाव आहे। आपण इतर मॉडेलनुसार बघितलं किंवा इतर इमेजेस बघितल्या तर अहमदनगर, पुणे, त्याचबरोबर बीडचा काही भाग, लातूर, सोलापूरचा काही भाग या ठिकाणी पावसाची परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे आणि याही इमेजमध्ये आपण बघू शकता की या ठिकाणी पावसास अनुकूल अशी परिस्थिती आहे। लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती आहे। आपण बघू शकता सोलापूर आणि सांगलीच्या दक्षिणी भागातसुद्धा
पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे। सोलापूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची बरसी निर्माण होऊ शकते। सांगली कोल्हापूरमध्ये सुद्धा रात्री पावसाची बरसी निर्माण होण्याची शक्यता आहे। दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये अगदी नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, म्हणजे थोडक्यामध्ये अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्याचा थोडा प्रभाव आपल्याला उद्याही जाणवणार आहे। खास करून लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, अहमदनगर या सर्व परिसरात ढगाळ वातावरण आणि पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। या मॉडेलनुसार 24 तारखेला पावसाचा प्रभाव कमी होईल असा अंदाज आहे, परंतु ढगाळ परिस्थिती राहणार आहे। 25 तारखेला देखील लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, अगदी बीड, पुण्यापर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे। चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये 25 तारखेला पावसास अनुकूल असे वातावरण आहे। थोडक्यामध्ये 23, 24 आणि 25 तारखेला दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण राहील अशी शक्यता आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैराज।